मी पण काढू शकता तसं, मी काढून दाखव. नको ते टाकला मग दिसेल. ना छोटा है वो, बड़ा वाला लो ना, वो भैंस को मारते वो वाला नहीं है क्या आपके पास? बगू इंजेक्शन मार के इतने में बगू लड़ा ना रहेगा, नहीं आएगा, मेरा ही हो. ना छोटा है वो, बड़ा वाला लो ना, वो भैंस को मारते वो वाला नहीं है क्या आपके पास? जसा माणूस असेल तसा लावलाय, आणि आता दीदीचं ब्लड टेस्ट केलंय म्हणून दीदी पार्टी देतीय. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या अग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज सकाळी सकाळीच ब्लॉग स्टार्ट केला आहे, आणि सकाळीच आता कालचा ब्लॉग पण, म्हणजे काल जो शूट केलेला सॉंगचा ज्याच्यामध्ये भांडणं झालेली, सो आय होप तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल. भांडणांचा शूटमध्ये कशी भांडणं झाली, श्रावण मामानं तर एवढं मारलं, सगळा राग काढला श्रावण मामाने. फटक्यांचा जो आवाज होता श्रावण मामा खतरनाक मारलं बाकी. सो ब्लॉगमध्ये खूप मजा आली, भांडण बघायला पण खूप मजा आली. तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल कालचा सॉंगमध्ये सॉंग शूटच्या वेळी जी भांडणं झालीत, तो ब्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर एकदा ब्लॉग नक्की बघा, खूप मजा आली आहे. आणि आम्ही पण खूप, आम्हाला खूप मजा आली, आय होप तुम्हाला पण ब्लॉग बघायला मजा येणारच आणि येणारच मजा. सो चल आता आज मम्मी पप्पा पण जाणार आहेत दुपारी, जरा त्यांना काम आहे सो तिकडे जाणार आहेत. आणि आज मी लवकर उठलोय सो मी पण दुपारी थोडासा आराम करेन, झोपेन. सो बघू आजचा दिवस कसा जातो, आज पण काय धमाल होते, आपलं असं पण डेली कॉन्टेंट आहे, आज काय धमाल होते हे तुम्हाला दाखवेनच. सो आता संध्याकाळ झाली, मम्मी पप्पा काय अजून आले नाही, आणि इथे बरं चला मेन्यू काय आहे बघूया आपण. हे बाबा ते बटन दाखवत याला, मला सांगू नको नवीन आता शिमल्या मध्ये बाहेर कसा येईल तो भाई, पोरशी जरा राम घेईल सुंदर बस जाऊ खराब होईल. सो आणि खाने में क्या है मामा? मामा ना मामा जरा घरी क्यों जवला? अरे सुक्कत आणि जवला बोले तो एकदम डेडली कॉम्बिनेशन, तुम्हाला तर आग्रिकोळ्यांना माहित आहे. सुक्कत आणि भाकरी, जवला आणि भाकरी, पण सुक्कट भाकरी जवला भाकरी, वांगा नसते खावाचा ते कणा तरी इसवण टाकतात, वांगा बटाट्याची भाजी नसते खावायची, पण वांगा खायचा असतो. कुठं कंचे शास्त्र दाखव की ज्याच्यान लिहिले का वांगा खायचं असते, मला साक्षात्कार झाला. मी झोपलेलो माझ्या स्वप्नाने, स्वतः वांगा त्यांनी सांगितलं का भाई लोकांना जागृत करतो वांगा खायची वस्तू नाही आता, म्हणून मी सांगता बाकी मला काही नाही, खा तुम्ही, तुम्हाला खायचा द्या जवळा म्हणेल. मला तर जवळा आवडतो सुक्या मच्छीमध्ये, तुम्हाला सुक्या मच्छीमध्ये काय काय आवडतं हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर गाईज चला आता चाललो दीदीला घेऊन दवाखाने, जावाच आहे ग. चल मग कसा दिसतोय रेव बी उन्हा आहे, चल मला कोण बघणार आहे, जो हँडसम असेल तयारीची गरज नसते. चलो चलो क चपल करायला लागते, चल सो चलो जातो आता दवाखान्यात. एक जावाचा कुठं पण आणि मग तिकडे गेल्यावर आता असं पण संध्याकाळ झाली, सो नाश्ता दीदीकडून आहे, बघूया आता दीदी आपल्याला काय खाऊ घालते. कॅश पैसे ना माझ्यावर, मला फक्त सांगितलं दीदीला दवाखान्यात घेऊन जा, पैशांचा काही काही कोणी काही बोलला नाही, मला पैशांचा कोणी काही बोलला नाही. कॅश कोणचा घेऊ, ट्रान्सफर कर, जीपे कर मला, तुझ्याकडे कॅश नाही आहे, कॅश तू मला ट्रान्सफर कर, मी एटीएम मधल्या करताव कर बिंदास. आम्ही पोचलो आता कळव्याला, आणि इथं पुढेच ना एक तंदुरीवाला आहे, मी दीदीला दाखवेल, मग तिकडे आम्ही दीदी मला काहीतरी खायला देईल तंदुरी वगैरे जसं दीदीची इच्छा असेल. माझा चोर खायला यो कोणचा हो ती माझा कॅडबरी चोरले ना, तुझ्या समोर चोरला ना, यो कोणला दिला तुम्ही, तुला दिला
मला दिले माझ्याला मांगायचं नाही मग चल तंदुरी रोटी तंदुरी रोटी विथ मूंग मसाला आता डॉक्टर सांगेल की नॉनव्हेज बंद कर मी तुझ्या समोर कबाब खाऊन दाखवेल. सानू पोहोचला होता हॉस्पिटलमध्ये आणि इकडे आई भेटल्यात. हॅलो मावशी मम्मीची मैत्रीण. हा मम्मीची बहीण मावशी असं ती वाली मावशी. ऍक्च्युली आम्हाला बराच टाइम झाला पोहोचून आणि आज आल्यापासून एवढं हसवलंय ना ताईने. ताईने एवढं हसवलंय ना आम्हाला. मॅडम सॉरी. ओके मॅडमने आम्हाला एवढं हसवलंय ना खूप छोटा आहे. सो मॅडमने आम्हाला एवढं हसवलंय आल्यापासून बराच वेळ झाला. त्यांचा अजून मुहूर्त नाही लागत आहे त्यांना घरी यायला. हा त्याचा हा एकदम मुहूर्तावर चांगल्या मुहूर्तावर या. एक संडे हा संडे सारख्या गोरज मुहूर्तावर या म्हणजे तुम्हाला मग तेव्हा छान छान व्हेजिटेरियन आहात. सोमवार गुरुवार हा नाही तर मग उगाच संडेला याल आणि मग आम्हाला व्हेज खायला लागेल उगाच. हा ताईंची पण एक रेसिपी होती तो चॅनल आम्ही कधीपासून शोधत होतो पण तो भेटलाच नाही. ठीक केलं पॉइंट आहे. हा मग तुम्ही घरी याल ना तेव्हा तुम्ही कुक विथ नीताच्या चॅनल वर मग तुम्ही हिला शिकवा रेसिपी तुमची. वस्तीलाच या स्टेलाच या ना तुम्ही. मॅडमला पण घेऊन या म्हणजे टेन्शन ऑफिसचं टेन्शनच नाही राहणार तुम्हाला. चालेल ना उलट मग दाखवायला पण क्लिनिक टाका तुमचं एक बेस्ट आहे. मग उलट तुम्हाला रोज येता येईल आपण रोज भेटू मग. आणि तिकडे ट्रॅफिक पण म्हणजे घरी पोहोचायला एक तास अजून एअरपोर्ट. एक सिरिंज ज्यादा निकालो मेरा ही पिया हुआ खून है वो सब. मी पण काढू शकता तसं मी काढून दाखव. ना छोटा है वो बड़ा वाला लो ना वो भैंस को मारते वो वाला नहीं है क्या आपके पास. झालेली माझ्या बाबा पार्टी देते आज. तू दिशील ना बिल घर ना पलन डायरेक्ट नाही दामर गाडी जाऊ थांबाला. मोबाईल आहे ना देन 1 लाख रुपये आहे इसमें. फिर सो दीदीचं ब्लड दीदीने ब्लड टेस्ट केल्याबद्दल दीदी पार्टी देते आता. जसा माणूस असेल तसा तर पहिला एक जण होती तिच्या हातावर ससा होता आसवल्यासारखी दिसते म्हणून आसवल लवले. तू जसा माणूस असेल तसा लावलाय आणि आता दीदीचं ब्लड टेस्ट केलंय म्हणून दीदी पार्टी देते. सब लाव एक प्लेट सब. अरे पहिले मना पार्टी दिले पहिले मला खाऊन दे ब्लड घेतला म्हणून पार्टी घ्या.
थँक यू. कल कल मी आऊंगा ना, उद्या येईन ना, उद्या पण एक तंदुरी पाहिजे, ते पण ऍड करून घे बिला मध्ये आता. बर ते पण अजून टोटल टोटल 700 करा, 700 करा अजून केलं पण. गाइस फायनली पोहोचलो घरी आणि आम्हाला येता येता वाचले 12:15 आणि इकडे मम्मीच पण आली घरी. मम्मी सगळे आणले भजी तंदुरी. मम्मी सगळे पण तंदुरी आणले. ही आणि पण तंदुरी आमची पहाडी ना ही कालीबेरी मम्मी पण तंदुरी घेऊन आले. आम्ही दोन घेऊन आले. आता तीन तंदुरी असल्यावर खल कोण तो सगळा कलर आले त्याचा बुरा बुरा तांबरा पांढरा कुठे पप्पी असं कलर एवढी डोपान कसं बनवलं नाही दुसऱ्या बदली गेली. मम्मीने तंदुरी आणले ते पुदिना बघ अख्खा झाड टिकले ते पुदिन्याचा चांगला असतो पुदिना पोटा चांगला असतो. मम्मी सरबत लिंबू टाक, मिरची टाक, कोथमीर टाक, सगळ्या टाकून सुद्धा.